राजकारण सुरू असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. दरम्यान काँग्रेसमध्ये कोणत्याही पद्धतीची नाराजी नाही असंही संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. यूपी अधिक मजबूत व्हावी यासाठी काँग्रेससह अन्य पक्ष पावलं उचलतायत आणि तशी अनेकांची इच्छा आहे. पहिल्या दिवसापासून गृहमंत्री चौकशीसाठी तयार आहे, मात्र चौकशी आधी फाशी देण्याची विरोधी पक्षाची मागणी ही चुकीची असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. मोदी सरकारचा एकाधिकारशाहीचा प्रयत्न. दरम्यान सीताराम कुंटे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितलाय. हा अहवाल दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांनी कोणकोणते क्रमांक टॅपिंग केले याबाबतची माहिती यात समोर येणार आहे. रश्मी शुक्ला यांनी कोणते नंबर टॅपिंग केले त्याबाबतची माहिती समोर येते. रश्मी शुक्ला यांना परवानगी होती का याबाबतची माहितीही समोर येणार आहे. ही पूर्ण माहिती मिळाल्यानंतर हा कट होता की आणखी काही हे स्पष्ट होईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. बदल्यांमध्ये कुठल्याही पद्धतीच्या बदल्या झाल्याच नाहीत, विरोधकांनी केवळ ओरड केल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे दोषींवर कारवाई केली जाईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. एक सांगा, बदल्यांच्या रॅकेट आहे असं नुसतं म्हटलं जातं, त्याच्यात कुणाकुणाची नावांचे त्यांच्या विश्वासार्हता काय आहे? त्याच्यामध्ये जी नावं दिली, जी यादी दिली, यादीमध्ये जी नावं टाकली की आता ह्यांच्या बदल्या तिथं होणार आहे, त्याच्या बदल्या झाल्यात का? मी आपल्याला कागदपत्र दाखवू का त्यांनी दाखवलेली? त्याच्यामध्ये रश्मी शुक्लांचं पत्र काय, जयस्वालांचं पत्र काय, त्याच्या संदर्भामध्ये जी यादी दिली आणि ज्यांच्याबद्दल बोलण्यात आलं अशा. मी पण आज नाही प्रशासनामध्ये काम करत, 30 वर्ष प्रशासनामध्ये काम करतोय. उगीच ज्याला कुठल्याही प्रकारचं त्याला काही महत्वाचं पद नाही किंवा काही नाही अशा पद्धतीनं जर कुणाच्या बद्दल, आणि त्यांची पण चौकशी त्या ठिकाणी करू ना. त्याच्यात जो कुणी असेल, मी मगाशीच सांगितलं, बदल्यांच्या संदर्भात इतर कामाच्या संदर्भामध्ये जे एकंदरीत इथल्या कायदा सुव्यवस्थेला किंवा पोलीस दलाच्या एकंदरीत कामकाजाला कुठेतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल, कुठेतरी त्या पोलीस दलालाच कुठं जनतेच्या मनातनं उतरवण्याचं काम करत असेल, तर त्यांचं हायगे करण्याचं काहीच कारण नाही. ते कुणी असू द्या. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची.